शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली. सध्या नाशिकच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने आलेत. नाशिकची जागा हेमंत गोडसेंनाच मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत आणि यासंदर्भात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी. पाहूयात. शिंदेच्या शिवसेनेचे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. महायुतीमध्ये नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर शिंदेची शिवसेना आमने-सामने आलेली आहे. याबाबत शिंदेच्या शिवसेनेचे आणि खास करून हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं याबाबत आपल्यासोबत हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते आहेत नाशिकचे, जे हेमंत गोडसे यांच्यासोबत मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आले होते. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. नाशिकची जागा जी आहे ती शिवसेनेची पारंपरिक जागा आहे. या अगोदर या ठिकाणाहून खासदार राजा गोडसे त्या ठिकाणी खासदार होते आणि त्यानंतर या ठिकाणी खासदार हेमंत अप्पा गोडसे यांनी त्या ठिकाणी 2 वेळेस खासदार त्या ठिकाणी निवडून आले आहेत आणि प्रचंड लीडने त्या ठिकाणी निवडून आले आहेत. आणि या माध्यमातून नाशिक ही पारंपरिक गेल्या 25 वर्षापासून ही जागा आमच्याकडे आहे आणि ती आमच्याकडे राहिली पाहिजे यासाठी आज आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची आम्ही या ठिकाणी भेट घेतली. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जागा आपली आहे ती आपल्याला मिळणारच आहे आणि त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आदरणीय हेमंत अप्पा गोडसे असतील किंवा आम्ही सर्व नाशिकचे पदाधिकारी असू या सर्वांनी या ठिकाणी येऊन आदरणीय मुख्यमंत्री चर्चा केली. 100% आणि 1000% ही उमेदवारी शिवसेनेला आणि महायुतीला मिळणार. सकारात्मक चर्चा झाली. साहेब बोलले कामाला लागा आणि पक्षाचं काम करा, त्याचबरोबर ही उमेदवारी शिवसेनेलाच मिळणार ही खात्री साहेबांनी आम्हाला दिली. सर्वेचं जर काय असतं तर मागच्या 2 लोकसभा आपण जर बघू त्याच्यामध्ये लाखोच्या मताधिक्याने त्यांचा पराभव झाला आहे. त्याच्यामुळे तसा कसला कुठलाही विषय नाही. महायुती आहे, महायुतीमध्ये आज राष्ट्रवादी आहे, BJP आहे, शिवसेना आहे. ही जागा शिवसेनेची असल्यामुळे इथं शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार आणि नाशिकच्या लोकसभेवर भगवा फडकणार. व्हिड जर्नलिस्ट विनीतसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.